दौऱ्यावर आम्ही आहोत. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही या कर्नाटकमध्ये सेलिब्रेट करत आहोत आणि इनॉग्रेट करत आहोत. त्या अनुषंगाने डॉक्टर बी आर आंबेडकर कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची निर्मिती आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कर्नाटकही सामील आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगड अशा तीन राज्यांना घेऊन आम्ही ही मल्टी स्टेट बँक उभी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही मल्टी स्टेट बँक नॅशनलाइज बँकेचं रूपांतर होऊन इंटरनॅशनल बँकेकडे ही मार्गक्रमण करेल. त्याची सुरुवात महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगडमधनं झालेली आहे आणि याची माहिती कर्नाटकमध्ये आमची जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची कार्यकारिणी आहे महेश धम्मरक्षित आहेत, आमचे गट्टी सर आहेत, या सगळ्यांनी आज हा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती कळावी मिळावी म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी केलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्याला आपण या देशाचे प्रधानमंत्री अमृतकाल म्हणून संबोधतात. म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 75 वर्ष पूर्ण होऊनही अनुसूचित जाती म्हणून समजणारे लोक जे आहेत, मोस्टली जे बाबासाहेबांचे फॉलोअर्स आहेत, त्यांनी जर स्वतःचं अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की या 75 वर्षात आम्ही संविधानाचा वापर करत नोकऱ्या केल्या, शिक्षण घेतलं, पण स्वतःची सिस्टम्स मात्र अजूनही आम्ही उभी करू शकलेलो नाही. आम्हाला सशी स्वतःच्या युनिव्हर्सिटीज, स्वतःच्या बँक्स हे सगळं उभं करण्यासाठी आम्हाला काम करणं आज गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे काम दौरा लोकांपर्यंत नेत आहोत आणि लोकांना ते प्रेरित करत आहोत की स्वतःचा पैसा हा स्वतःच्या बँकिंग सिस्टममध्ये ठेवा, जेणेकरून आमचे स्वतःचे एंटरप्रिनर्स, आमचे स्वतःचे इंजिनियर्स, एज्युकेशन्स आम्ही आमच्याच पैशातनं उभं करू शकू. कारण आज SBI असेल, इतर नॅशनलाइज बँक्स असतील, ते साधं आमच्या मुलांना MBBS किंवा डॉक्टर होण्यासाठीही लोन देत नाही आहे. 30 लाखाचं लोन आमच्या मुलांना ते देत नाही आहेत शिक्षणासाठी आणि तिकडेच 1 लाख करोड रुपयाचं लोन अडाणीचं माफ करतायत. म्हणजे तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षात अडाणी, अंबानी किंवा हे जे बिझनेसमॅन आहेत यांना देशाचे रिसोर्सेस दिले जातील, पण आमची मुलं जिथे डॉक्टर, इंजिनियर होणार आहेत त्यांना मात्र एकही रुपयाचा रिसोर्सेस हे देणार नाही. आणि म्हणून आपले रिसोर्सेस, आपली साधनं ही इतरांच्या प्लॅटफॉर्मवर, इतरांच्या मंचावर, इतरांच्या बँकेत ठेवण्याऐवजी आपण तो मंच तयार करू आणि आपली साधनं आपल्या मंचावरनं आपल्या समाजाला उभं करण्यासाठी वापरू. जय भीम.